महाविकास आघाडी सरकार हे पूर्णतः बोलबच्चन आहे। मुख्यमंत्री मुंबई पुरते, उपमुख्यमंत्री पुण्यापुरते, बाकी मंत्री आपल्या मतदार संघाचे। पालकमंत्री म्हणून या जिल्ह्याला कोण नाहीये आणि कुठल्या जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून कोणीही काम करत नाहीये। प्रशासनावर संपूर्ण वचक सुटलेला आहे। सट्टा, दारू, जुवा, मटका, रेती चोरी, रेशनचा भ्रष्टाचार या सर्व गोष्टी महाराष्ट्रात सुरू आहेत आणि त्यामुळं माननीय मुख्यमंत्री जर असे बोलत असतील, एखाद्या भंडाऱ्यासारख्या छोट्या शहरातल्या वार्डात विचारा काय चालू आहे। आणि त्यामुळं स्वतःची पाठ स्वतः ठोकून घेण्यात काही अर्थ नाही आहे। संपूर्ण 12 कोटी जनता ही असुरक्षित आहे आणि कोणीही जनतेचा वाली राहिला नाही। असं आहे की आता पायाखालची वाळू घसरली आहे आणि त्यामुळं आता जोडून घेणे समजून घेण्याच्या गोष्टी चालू आहे। मला वाटतं की माननीय मुख्यमंत्र्यांनी 12 कोटी जनतेच्या काय समस्या लक्ष दिलं पाहिजे, जरा बाहेर निघायला पाहिजे, जिल्हे जिल्हे फिरलं पाहिजे आणि त्यामुळं आणि या राज्यामधला काय परिस्थिती निर्माण झाली हे राज्य 25 वर्ष मागे गेलाय, हे राज्य 25 वर्ष मागे गेलाय ते पाहिलं पाहिजे। जरा ऑडिट करून बघा म्हणा। आपल्या परिसरातील अशाच ताज्या व महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेत राहण्याकरिता लोकराज्यचा यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा।